रोजगार मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही जास्तीत जास्त काय प्रयत्न आपण करूया आणि जास्त आम्ही एकत्र येऊन आंबळ उभं असेल किंवा सागर पिस असतील आणि पुन्हा एक नवी आम्ही दिशा आम्ही देऊ असं करून चालू अशा पद्धतीने नवी दिशा प्रभाग क्रमांक 7 पत्रा तालीम भागामध्ये जे चर्मकार समाजाचं समाज मंदिर आहे या समाज मंदिराचं सुशिबीकरण करणे रंगरंगोटी करणे या कामाच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शहराचे माजी उपमहापौर नानासाहेब काळे माझे बंधू सागर भैया पिसे पत्रा तालीम युवक मंडळाचे सर्वच युवक मित्र उपस्थित सर्व पत्रकार बंधू प्रभाग क्रमांक 7 हा पूर्वीचा प्रभाग क्रमांक 7 आणि आताचा नवीन 13 या भागामध्ये आज रस्त्याचा शुभारंभ सुद्धा आता नानासाहेब काळे यांच्या हातनं झालेला आहे. जी काही कामं पत्रा तालीम भागात किंवा प्रभाग क्रमांक 7 रस्त्याची राहिली होती त्याचा शुभारंभ सुरू झाल्यामुळं नजीकच्या काळामध्ये येणाऱ्या 8-10 दिवसांमध्ये जी काही रस्ते प्रलंबित होते ती सर्व रस्ते मंजूर आहेत आणि त्याचं काम सुद्धा आता सुरू होणार आहे. त्याचबरोबरच हे जी काही आमच्या भागात समाज मंदिर आहेत त्या समाज मंदिरांना सुद्धा रंगरंगोटी करण्याचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मला आज आवर्जून आनंद होत आहे की पत्रा तालीम भागात शिवमंदिर या परिसरामध्ये हे कामाचा शुभारंभ होत असताना अतिशय मोठ्या मनानं इथं असलेले सर्व आमच्या युवक मित्रांनी माझं सागर पिसेंचं मनापासून स्वागत केलं आणि त्याबद्दल मी खरं तर प्रथमतः त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असलं पाहिजे पण विकासाच्या कामाच्या वेळेस आपण एकमेकाच्या हातात हात घालून काम केलं पाहिजे हा एक चांगला देण्याचा संदेश आपण सर्व युवक मित्रांनी केला. नानासाहेबांनी मन मोठं करून हा कार्यक्रम केला त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचा मनापासून आभार मानतो. बऱ्याच वर्षापासून काही लोकांच्या डोक्यामध्ये जी काही कल्पना असतील त्या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन एक नव्या गोष्टीची नव्या चांगल्या गोष्टीची सुरुवात आता आज या मारुतीच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन सुरुवात झाली आहे असं मी एवढंच सांगतो.